उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून व जिल्हा नियोजन अंतर्गत वासांबे गुळसुंदे आणि केळवणे जिल्हा परिषद विभागात विविध विकास कामांचे भूमिपूजन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते रविवारी झाले। या विकास कामांच्या शुभारंभावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की आजच्या विविध विकास कामांबद्दल आमदार महेश बालदी यांचे मनापासून अभिनंदन करूया। त्यांच्या रूपाने असा आमदार मिळाला आहे की जो आपल्या मतदारसंघाचा 24 तास विचार करीत असल्याचे प्रतिपादन केले। आमदार महेश बालदी यांच्या निधीतून व जिल्हा नियोजन अंतर्गत गुळसुंदे जिल्हा परिषद विभागातील गुळसुंदे येथील शिवमंदिर सुशोभीकरणासाठी 25 लाख, अकोलवाडी येथील अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटिंग करण्यासाठी 13 लाख रुपये, वावेघर येथे रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी 15 लाख रुपये, वावेघर येथे अंगणवाडी बांधण्याकरिता 8.5 लाख रुपये, सावळे येथे अंगणवाडी बांधण्यासाठी 8.5, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्यातून केळवणे जिल्हा परिषद विभागातील राज्यमार्ग क्रमांक 107 गुळसुंदे ते राज्यमार्ग क्रमांक 104 कराडेखुर्द जांबिवली सवणे येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी 1,43,95,000 आमदार निधीतून कराडेखुर्द गावातील अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याकरिता 12 लाख रुपये, वासांबे जिल्हा परिषद विभागातील आळी आंबिवली येथे अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी 15 लाख, आळी आंबिवली येथे अंतर्गत RCC गटार बांधण्यासाठी 15 लाख, मोहपाडा पोसरी येथील तलाव सुशोभीकरण करण्यासाठी 30 लाख, वासांबे जिल्हा परिषद विभागात मोहपाडा चांबारली वर्सोय नडाळ येथे हायमस्ट दिवे बसवण्यासाठी प्रत्येकी 2,99,000 अशा विविध विकास कामांच्या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासह भाजप पुणे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, खालापूर तालुका अध्यक्ष रामदास थोंबरे, लक्ष्मण पवार, सरपंच ताई पवार, उपसरपंच राकेश खारकर, माजी सरपंच विजय मुरकुटे, वासांबे विभाग अध्यक्ष सचिन तांडेल, नगरसेविका चारशिला घरत, प्रवीण खंडागळे, रवींद्र चितळे, माजी सरपंच अनिल पाटील, मोहपाडा व्यापारी असोसिएशनचे सचिव अमित शहा, मनोज सोमानी, अमित मांडे, रसायन विभाग अध्यक्ष सचिन तांडेल, मंदार गोपाळे, प्रवीण जांभळे, भूषण पारंगे, आकाश जुईकर, भरत मांडे यांच्यासह आजी माजी सरपंच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आमदार महेश बालदी यांनी रसायनी मोहपाडा परिसरात विकासाचे पर्व सुरू झाले आहे, यापुढे कामे होतील, येथील नागरिकांना असह्य झालेल्या कोनसावळे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करू असे सांगितले। शिवाजी महाराज की जय।
या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरच्या आम्हा सर्वांच्या वतीनं या रस्त्याचं भूमिपूजन झालं असं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर जाहीर करतो. आणि म्हणजे तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीनं या पनवेल तालुक्याचं स्वरूप बदलत चाललंय, विशेषत्वानं आपल्या या पाटाळगंगा परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आलेलं औद्योगिकरण, या औद्योगिकरणामध्ये आज इथल्या नागरिकाला त्या सुविधा मिळाल्या पाहिजे. इथे आज असलेले गावं आणि नव्यानं येथे येणाऱ्या वस्ती याच्यामध्ये समन्वय साधत सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची आवश्यकता असते. गाववाल्यांनी मी फक्त गाववाला मी कॉलनीवाल्याकडे बघणार नाही असं म्हणून चालत नाही, आणि कॉलनीवाल्यांना आम्हाला गाववाल्यांशी काही घेणं देणं नाही, गावाच्या जुन्या इतिहासाशी जुन्या सांस्कृतिक पाहून कोणाशी आमचं काही घेणं देणं हा विचार करून चालत नाही. हा सुवर्णामध्ये साधणं हे महत्वाचं असतं. आणि अशा वेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यासाठी एक मंत्र दिला आहे, सबका साथ सबका विकास. हा सबका साथ सबका विकास हा मंत्र म्हणजे तुम्ही जपत या ठिकाणी सगळ्यांच्या साठी वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून कामाला लागलेला आहात त्याबद्दल तुमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आज आपण पाहतोय की गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये करोनाच्या सगळ्या संक्रमणाच्या कालावधीमध्ये सगळ्याच कार्यक्रमांच्या वरती बंधनं आलेली होती. वेगवेगळ्या पद्धतीनं कुठला कार्यक्रम करता येणार नाही या बाबतीतच राज्य सरकारचे निर्देश जास्त आहेत, काय करता येईल या बाबतीत कमी आहे. अशा वेळेला या राज्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे गेलं पाहिजे, यापेक्षा जास्त या राज्यामध्ये सगळ्यांनी घरात बसलं पाहिजे याच्यावरती प्रशासकीय यंत्रणेचा भर जास्त होता. अशा वेळेला राज्य सरकारच्या कडे पाठपुरावा करणं, राज्य सरकारच्या कडे आपल्या परिसरातल्या वेगवेगळ्या जो भाग आहे त्या सगळ्यांच्या नागरीकरणाच्या गरजा ओळखून त्याच्यासाठी विकास कामं खेचून आणणं यासाठी निश्चितपणे एकीकडे परिश्रम लागतात, धैर्य लागतं आणि जिद्द लागते. मला आनंद आहे की महेश एक आमदार या नात्यानं आमदार निधी जो काही तुम्ही आणू शकताय तो आमदार निधी किती असेल याच्या पटीनं तुम्ही राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघासाठी निधी खेचून आणताय. मी अभिनंदन तुमचं करतोय ते त्याच्यासाठी करतोय. गेल्या 5 वर्षामध्ये देखील तुम्ही आमदार नव्हता पण आमदार काय निधी देतील यापेक्षा जास्त निधी या मतदारसंघाला तुम्ही मिळवून दिला आहे, यापेक्षा जास्त विकास कामं या मतदारसंघाची तुम्ही केलेले आहे. आणि त्यामुळे आता ज्या वेळेला तुमच्यावरती या मतदारसंघातल्या जनतेनं ही जबाबदारी टाकली आहे तर त्यावेळेला मला असं वाटतं की आता ज्यांना या जबाबदारीतून या मतदारसंघातल्या जनतेनं मुक्त केलं आहे त्यांनी थोडासा विसावा घेतला पाहिजे, त्यांनी थोडस ही वेळ आपल्यावरती का आली याचाही विचार केला पाहिजे. आणि हे जे आपल्यामधले या ठिकाणी जनतेला न आवडलेले गुण आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जे करू ते त्यांनी निश्चितपणाने जनतेला सांगावं, पण जे लोकांनी केलंय त्याचा श्रेय लाटण्याचा तरी किमान प्रयत्न करू नका हे निश्चितपणानं इथल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना आपलं सांगणार. हा रस्ता किती महत्वाचा आहे याचं महत्व माझ्या आधी विजयने सांगितलं की हा रस्ता रेल्वे स्टेशनला कनेक्ट होणार आणि या इथे वाढत चाललेल्या नागरी वस्तीचं या विभागाचं होत असलेलं नागरीकरण त्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी किती जवळ आहे. पूर्वी जेव्हा मी म्हणजे 5-7 वर्षापूर्वी यायचो तेव्हा विचार करत होतो एवढ्या लांब लोकांनी फ्लॅट का घेत की इथे कनेक्टिव्हिटी नाही, पनवेलला जायला त्रास आहे. पण नंतर लक्षात आलं की ह्या रेल्वे स्टेशन जवळ आहे आणि या रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी राहिली तर मुंबईपेक्षा पनवेलपेक्षा फार कमी रेटनी इथे फ्लॅट मिळू शकतात आणि प्रत्येक कॉमन माणूस आपलं जीवन सुसह्य जगू शकतो. आणि याच्याकरता लोकांनी थोडं लांब फ्लॅट घेण्याचं ठरवलं आणि मग यांच्याकरता नागरी व्यवस्था करणं विकसनशील असलेल्या नागरीकरण होत असलेल्या लोकांच्या अनेक समस्या या पुढे येणार. की तुम्ही आज विचार केलाय की तुम्हाला जेव्हा बिल्डर दाखवताना दाखवतो या इथून रस्ता जाणार आहे या नदीवर ब्रिज होणार आहे
आणि तुम्ही 1.5 किलोमीटरवर 5 किलोमीटरवर 1.5 किलोमीटरवर रेल्वे स्टेशन आहे. ही सर्व स्वप्न असतात मंडळी आणि त्याला भुलून अनेक जण फ्लॅट घेतात. पण त्याच्यानंतर आलेला नागरिक हा आपला नागरिक आहे, तो आमच्या विभागातला आहे, त्याच्यामुळे मग ती जबाबदारी बिल्डर जातो कमवून आणि आम्ही राहतो इथे जागेवर. मग मुकेश असेल किंवा विजय असेल हे आमच्याकडे येतात की साहेब काही करा, हा रस्ता करा, साहेब मी जबाबदारी नुसार. आणि आम्ही ती लोकांची जबाबदारी झटकत नाही आहोत, आम्ही ते पूर्ण करणार आहोत. या विभागात राहणारा प्रत्येक नागरिक हा आमचा आणि त्याच्या नागरीकरणाकरता जे जे लागेल, मग लाईट पाणी रस्ता त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या सुविधा या सर्व देण्याचं काम आमदार म्हणून आमचं आहे आणि ती जबाबदारी आम्ही. परंतु आपल्याला हे करत असताना निधीची आवश्यकता. आता काल या रस्त्याला आता 1.5 कोटी रुपये निधी आलाय, त्या नदीपर्यंत होणार आहे, त्याच्या ब्रिजचा पुढचा पार्ट होणार आहे. काल अनेक जणांचे फोन झाले की हा निधी आम्ही आणला. आता तुम्ही आमदार होऊन 2 वर्ष झाले तरी अजून तुम्हाला स्वप्न पडतात की आलेला निधी हो PWDचा निधी आहे. आम्ही मागणं करून कुठून मंजूर करून आणतो ते आमचं आम्हाला माहिती आहे. आणि हे असं असताना क्रेडिट घेण्याकरता फार जण हल्ली सरसावलेली आहे. आपल्याला त्याचं काही घेणं देणं नाही, याचा पुढचाही पार्ट आम्हीच आणणार आहोत. मी तर साधी गोष्ट सांगतो की या विभागाला येण्याकरता पनवेलहून येताना 2 सावळे रस्त्याला 1 रुपया नव्हता. रस्त्याची काय स्थिती आहे ती बघा. मी 15 कोटी रुपये एकमुष्ट 15 कोटी रुपये CRF म्हणून आम्ही गडकरी साहेबांकडून आणले. आणा तुम्ही तुमचं एक पत्र दाखवा, तुमची आलेली मंजुरी दाखवा, CRF आलेलं पत्र दाखवा किंवा बांधकाम विभागात तुमचा असलेला संपर्क दाखवा. आपण लोकप्रतिनिधी नाही पण अजून त्यांच्या डोक्यातून आपली आमदारकी गेली आहे जातच नाही. त्याला आपला काय आपण काय करू शकतो ना अशा मानसिकतेनं. जे आहे ते वास्तविकता आहे. मी तुम्हाला माझ्या सर्व सहकार्यांना आणि या इथल्या नागरिकांना एक वचन देतो की हा रस्ता तर 1.5 कोटी रुपयाचा आहे, याचा पुढचाही मंजूर करणं हे आपण आणि आपणच करणार आहोत आणि तो पूर्ण रस्ता आपण करू वेळेत करू. एक आनंदाची बातमी अशी, 25 वर्षाचा इतिहास आहे त्या रस्त्याला. 25 वर्षापूर्वी बनलेला रस्ता आहे आणि या रस्त्यावरती संपूर्ण जेवढी बिल्डिंग दिसतात तुम्हाला ते हेवी वाहनंसुद्धा या रस्त्याने वाहिली गेली. असा एक मजबूत रस्ता आमच्या माझे थोरले बंधू नथुराम भोईर यांनी बनवला आणि त्यानंतर आता सचिनदादा बोलले बरोबर आहे, त्यानंतर त्या रस्त्याची डागडुजी झाली नाही. आणि आता एक आनंदाची बातमी आहे की आमचे आमदार साहेब म्हणजे प्रशांत शेठ ठाकूर आणि बालदी साहेब यांच्या निधीतून हा रस्ता बनतो आहे, तर आम्ही ग्रामस्थ मंडळ आपले अत्यंत आभारी आहोत.